आता मी आठवण जरूर सांगतो की मी विरोधी पक्ष नेते पद स्वीकारला आणि त्या भागामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती, पिकांचं नुकसान झालं होतं, मी दौरा केलेला होता त्यावेळेस. ते स्वतः त्यांच्या पत्नी त्याचे सगळे कार्यकर्ते बरोबर होते आणि अतिशय मनमिळाऊ अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. आमचं चंद्रपूरला राष्ट्रवादीचं कार्यालय नव्हतं, ते त्यांनी तिथं चर्चेतनं ऐकलं की त्यांनी सांगितलं अजय माझं स्वतःचं कार्यालय आहे, मी ते तुम्हाला देतो. मी म्हटलं एकदम तुम्ही कार्यालय कसं, ते म्हणलं नाही मी पवारसाहेबांना मानतो, मला राष्ट्रवादी पण आपलासा वाटतो आणि शेवटी आपण सगळ्यांनी मिळूनच काम करावं. म्हणजे एका आपल्या मित्रपक्षाच्या पक्षाला त्यांचं कार्यालय देखील बांधण्याच्या करता जागा देणारा दिलदारपणा, मोठेपणा हा दानोरकर साहेबांच्या मध्ये मला त्यावेळेस पाहायला मिळाला. नंतर साहेबांनाही सांगितलं, साहेबांचे त्यांचे पण खूप अतिशय जवळचे संबंध होते.